हेलो स्टूडेंट्स एंड टीचर्स, इन टुडेज ऑनलाइन लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अ वेरी इंटरेस्टेड लेसन, अ हीरोइन ऑफ द सी एंड यूनिट इज 2.5 एंड टॉपिक इज रिलेटेड वार्मिंग अप एक्टिविटीज ऑफ दिस लेसन पेज नंबर 45। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आठवीच्या पुस्तकातील युनिट 2.5 अ हिरोईन ऑफ द सी या खूपच छान घटकातील पेज नंबर 45 छानशा वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आज आपण अभ्यासणार आहोत। तुम्हीही ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि उत्तरे तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायची आहेत। तुम्हाला अतिशय खास बाब म्हणजे विशेष बाब म्हणजे ह्या घटकात आज आपण पार्ट्स ऑफ शिप म्हणजेच जहाजाच्या भागांची नावेही शिकणार आहोत, जी तुम्हाला शिकायला माहीत करून घ्यायला खूप खूप आवडेल। चला तर मग शिकूया, समजून घेऊया वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द लेसन 2.5 अ हिरोईन ऑफ द सी। चिटचॅट ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 1, डू यू लाईक करेजियस पीपल ऑर कॉवर्डली पीपल? आय लाईक करेजियस पीपल अँड नॉट कॉवर्डली पीपल। व्हेरी नाईस आन्सर। सेकंड क्वेश्चन, व्हाय डू यू लाईक करेजियस पीपल? तू उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। क्वेश्चन, व्हाय डू यू लाईक करेजियस पीपल? आय लाईक करेजियस पीपल बिकॉज दे ओनली कॅन टेक रिस्क, देअर करेज हेल्प्स पीपल टू लिव सेफ अँड पीसफुल लाईफ। येस, देअर करेज हेल्प्स अस टू लिव सेफ अँड पीसफुल लाईफ। थर्ड क्वेश्चन, हाऊ कॅन वी बूस्ट अवर कॉन्फिडन्स अँड करेज? टू बूस्ट अवर कॉन्फिडन्स अँड करेज यू मस्ट हॅव फेथ इन युअर सेल्फ and the work you have undertaken, you must be positive in your thoughts. Important thing is that you must be positive in your thoughts. Very good answer. You have scope to give answer in your own experience and words. Question 4, according to you, who are more courageous, men or women? Generally speaking, men are considered as more courageous because of their physical strength and fitness. But nowadays, many of the women show courage in different fields and situations. Nice answer. Next question, question number 5. What situations, background provide us courage? Give you answer. The situations show us our courage. Careers, natural and man-made calamities, accidents, fires, earthquakes, floods, battles, wars, animal attacks, epidemics, etc. Very nice answer. This situation shows us our courage. Next is, next part is very interesting. Read the names of the parts of a ship and their description and label the diagram of the ship below. तुम्हाला जहाजाच्या वेगवेगळ्या भागांची माहिती करून घ्यायची आहे, त्या भागांना कोणती नावं दिलेली असतात, काय म्हणतात, त्यांचा उपयोग काय असतो, हेही या भागामध्ये समजून घ्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय इंटरेस्टेड पार्ट या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीचा आहे। लुक ॲट दिस पिक्चर, दिस इज वन ऑफ द शिप and here names are given to the parts of this ship. आता आपण तुम्हाला ही आकृती काढून दाखवलेली आहे आणि प्रत्येक भागाला नाव दिलेलं आहे, जसं बीम, क्रोजनेस, हल, कील ब्रिज, हल, पोर्ट होल्स, अँकर, बो अँड ब्रिज और कॉकपिट और व्हील हाऊस, अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत। आणि ह्या पार्ट्सचा उपयोग काय आहे, या पार्ट्सचं महत्त्व काय आहे, ते पण आता आपण एक एक करून समजून घेणार आहोत। चला तर मग ह्या पार्ट्सचा निरीक्षण केल्यानंतर आपण त्यांची नावं आणि उपयोग समजून घेऊ। पहिला पार्ट, पार्ट ए, अँकर। An
inverted T-shaped structure of iron to hold a sieve on the spot. Next, B. Beam. Beam is broadest part of a sieve side to side. Broadest part of a sieve side to side. C. Bow. Front part of a sieve. Yes, bow is front part of a sieve. Next, D. D is bilge keel, bottom of a ship. This is the bottom part of a ship. E. Bridge or cockpit or wheelhouse means control cabin of a ship. Yes, cockpit is the control cabin of a ship. Next, F. Next part is F. Crow's nest. This is the topmost part post of a ship from where a sailor can look out. Next, G. Hull. Portion of the ship seen above. Sea water level. This part is we can see above the water level of a sea. H. Part holes. These are small windows on the side of a ship. These are small windows on the side of a ship. विद्यार्थी मित्रांनो, जहाजाच्या विविध भागांच्या नावांची, त्यांच्या महत्त्वाची, उपयोगाची माहिती आपण घेतल्यानंतर आता तुम्ही एक होमवर्क घरी करायचा आहे. तो म्हणजे मस्तपैकी एक शिपचं छान चित्र काढा आणि त्याच्या भागांना नावे द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.